आघाडी सरकारनं मतांच्या राजकारणासाठी मराठा समाजाला अंधारात ठेवलं आणि केवळ आघाडी सरकार मुळच मराठा समाजाचं आरक्षण रखडल्याचा आरोप सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केलाय. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याकरता युती सरकार सकारात्मक आहे. आरक्षणाबाबतची भक्कम बाजू आम्ही न्यायालयात मांडणार असल्याचंही ते म्हणाले. नाथजोगी समाजाच्या मेळाव्याकरता ते रत्नागिरीत आले असताना बोलत होते. विषय असा आहे की तो मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो विषय आहे तो न्यायालयामध्ये आहे. न्यायालयामध्ये पण आम्ही आमची भूमिका व्यवस्थित मांडण्यासाठी माननीय विनोदजी तावडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती बनवली आणि सर्व पुरावे ज्या ठिकाणी मागितलेले आहेत तर ते सर्व पुरावे आम्ही न्यायालयाला भक्कमपणे दिलेले आहेत आणि आम्हाला पण त्याच्यामध्ये आशा आहे की मराठा समाजाला न्यायालयात पण मजबूतपणे आरक्षण मिळेल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.